विद्यार्थी मित्र हो सब किंगडम फॅनरोगॅम्स या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता फॅनरोगॅम्स म्हणजे कोणत्या वनस्पती? अशा वनस्पती की ज्यांना फ्रुट्स, फ्लावर्स आणि सीड्स असते, बरोबर. आता या वनस्पतींमध्ये स्पेशल टाईप ऑफ रिप्रोडक्शन सिस्टीम असणार आहे. या वनस्पती सीड्स निर्मिती करणार आहेत. तर सीड्स निर्मिती झाल्यानंतर वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड ऑर नॉट याच्यानुसार पुन्हा त्यांचं दोन भागांमध्ये विभागणी करण्यात येते. मग पहिलं आहे जिम्नोस्पर्म्स आणि दुसरं आहे एनजिओस्पर्म्स. आता पुन्हा या वनस्पतींचा देखील या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत, वैशिष्ट्य पाहणार आहोत. पहिलं आहे जिम्नोस्पर्म्स. आता जिम्नोस म्हणजे काय? नेकेड. आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स. नेकेड अशा सीड्स की ज्यांना नैसर्गिक असं आवरण नसतात, अशा सीड्स या ठिकाणी या वनस्पतींमध्ये असतात. आता बघा, तुम्हाला चित्रात दिसत आहे या वनस्पती तुम्ही तुमच्या सभोवताली बघितलेलंच असतील. सायकस प्लांट आहे, ख्रिसमस ट्री आहे, या वनस्पती आपण बघतो. बघा बाळांनो, या वनस्पतींचे वैशिष्ट्य, या वनस्पतींकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं, कशा आहेत या वनस्पती? पेरेनियल आहेत, वुडी आहेत, या वनस्पती एव्हरग्रीन असतात. आता यांना ब्रांचेस दिसत आहेत का आपल्याला इतर वनस्पतींसारखी? नाहीत, या वनस्पतींना ब्रांचेस नसतात. या वनस्पतींची जे काही पानं आहेत बघा, अगदी टोकाशी आहे, म्हणजे ते एखाद्या किंग्सच्या क्राऊन प्रमाणे आपल्याला भासत आहेत. म्हणजे या वनस्पतींची जी पानं आहेत त्या किंग्सच्या क्राऊन्स प्रमाणे आपल्याला दिसत आहेत. आणि या ज्या सीड्स, या वनस्पतींमध्ये मेल आणि फिमेल फ्लावर्स जे आहेत ते एकाच प्लांटवर असतात, एकाच वनस्पतींवर असतात. आणि सीड्स ज्या आहेत त्यांना नॅचरल कव्हरिंग नसणार आहे. आता नॅचरल कव्हरिंग त्यांना नसेल म्हणजे ते फ्रुट्समध्ये त्याचं रूपांतरण होणार नाही. अशा या वनस्पती आहेत ज्यांना जिम्नोस्पर्म्स असं म्हटलं जातं. आता सेकंड डिव्हिजन आहे तुमचं एनजिओस्पर्म्स. एनजिओस्पर्म्स म्हणजे कोणत्या वनस्पती? ज्या कव्हर्ड सीड्स आहेत. एनजिओ म्हणजे कव्हर्ड आणि स्पर्म्स म्हणजे काय? सीड्स.